आता येशूची इमारस पुढे येईल आणि पवित्र मरीची इमारस मागे असेल. भाविकांनी रोझरीमध्ये सहभागी व्हावी. पाचवे रहस्य, पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. आमोच्या स्वर्गास बापास्तव नाम वाविका पावन सर्व कल तव तोंडावरी
Oh,
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे, पण त्याचबरोबर दुःखाचाही दिवस आहे। आनंदाचा दिवस का? कारण प्रभू येशू ख्रिस्त हे महान राजा म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे, तो आपला तारणार आहे। आणि म्हणूनच जल्लोषाने आनंदाने आज आपण सकाळी मिसाला आलो आणि जल्लोष केला, कारण प्रभू येशू याच्याशिवाय मला उद्धार नाही। दुःखाचा दिवस का? कारण प्रभू येशूच्या दुःखात आपण सगळेजण समरस होत आहोत। त्याच्या दुःखाच्या या वाटेवर आपण केवळ प्रवेश केला नाही, तर प्रवास देखील करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताची आपण निवड केलेली आहे आपला उद्धारक म्हणून। प्रभू येशू ख्रिस्ताची आपण निवड केलेली आहे तारणार म्हणून। प्रभू येशू ख्रिस्ताची आपण निवड केलेली आहे तो माझा सर्वस्व आहे म्हणून। ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गिव अप युअर क्राइस्ट ऑर गिव अप युअर जॉब। एकतर तुम्ही तुमच्या ख्रिस्ताचा त्याग करा, नाहीतर तुम्ही तुमच्या अधिकाराचा आणि पदाचा त्याग करा। कॉन्स्टंटाईन जो पहिला महान होऊन गेला, तो रोमी ख्रिस्ती म्हणून सम्राट होता, आणि त्याचे वडील कॉन्स्टंटियस हे जेव्हा सम्राट होते ते अन्नधर्मीय होते। त्याच्या मुलाने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता, पण त्यांनी स्वीकार केलेला नव्हता, हे अन्यधर्मी होते। परंतु ख्रिस्ती लोकांविषयी त्याच्या मनामध्ये एक सौम्यतेची भावना होती, एक आदर होता, एक रिस्पेक्ट होता। जेव्हा कॉन्स्टंटियस हे साम्राज्य चालवण्यासाठी गादीवर बसले, तेव्हा त्याने आपल्या राजकीय दरबारामध्ये पाहिलं की त्यांच्या महत्त्वाच्या जागा या ख्रिस्ती लोकांनी घेतलेल्या आहेत, आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये एक फरमान सोडलं, एकतर तुम्ही ख्रिस्ताचा त्याग करा, नाहीतर तुम्ही तुमच्या पदाचा त्याग करा। गिव अप युअर क्राइस्ट ऑर गिव अप युअर जॉब। आणि अशा वेळेस अनेक ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्तासाठी आपल्या पदाचा त्याग केला, परंतु अनेक असे ख्रिस्ती लोक होती की ज्यांनी पदासाठी ख्रिस्ताचा त्याग केला। आणि या द्विधावस्थेमध्ये असताना आणि ही परिस्थिती पाहत असताना कॉन्स्टंटियस यांनी ज्यांनी आपल्या पदाचा त्याग केलेला होता त्यांचं कौतुक केलं, त्यांची प्रशंसा केली, त्यांची वाख्यान्य केली आणि त्यांना पुन्हा त्यांची पदं मिळवून दिली। पण जे अविश्वासू होते त्यांना त्यांच्या कामावरून कमी करण्यात आलं, आणि तेव्हा कॉन्स्टंटियस हा सम्राट सांगतो की जर तुम्ही तुमच्या देवाशी प्रामाणिक नसाल तर तुम्ही माझ्याशी कसे प्रामाणिक असाल। ज्या ख्रिस्ती लोकांनी
प्रभु येशू ख्रिस्ताची निवड केलेली होती, त्यांच्या श्रद्धेपोटी त्यांना त्यांचं फलित मिळालेलं होतं. परंतु ज्याने स्वार्थापोटी, अविश्वासामुळे आणि भीतीपोटी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेलं होतं, त्यांना त्यांची जागा ही दाखवण्यात आलेली होती. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याही जीवनामध्ये आपल्याला निवड करायची आहे आणि निवड करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये निवड करत असताना प्रभूने दाखवलेला मार्ग, प्रभूने दिलेले साक्रामेंत, प्रभूने दिलेले वचन याचा स्वीकार करून या समाजासाठी जगतो की आपणच आपल्या संकल्पना घेऊन मला हवा असलेला ख्रिस्त या समाजात वाढवण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने त्याचा पुत्र पाठवलेला आहे आणि जो आहे तो आपल्या समोर आहे, आणि म्हणूनच त्याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याही जीवनामध्ये ही द्विधा परिस्थिती निर्माण होऊ शकते. निवड कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची की माझ्या पदाची? निवड कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची की प्रतिष्ठेची? निवड कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची की संपत्तीची? आणि म्हणूनच आपण पाहतो की असंख्य असे संत होऊन गेले ज्याने आपल्या जीवनाची आहुती हसत मुखाने ख्रिस्ताच्या कार्यासाठी दिली, आणि त्याची प्रगती आज आपल्या समाजामध्ये आपण पाहत आहोत. आपल्या सगळ्यांसाठी परमेश्वराचं हे सुंदर पाचारण आहे. जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. आणि म्हणूनच जेव्हा आपण परमेश्वराच्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करणार, तेव्हा आपल्या जीवनातले वैयक्तिक प्रश्न असो, आपले कुटुंबातले प्रश्न असो, आपले समाजातले प्रश्न असो, ते हसत मुखाने सामोरे जाण्यासाठी आणि त्याचप्रमाणे जी समस्या आपल्या समोर उभी आहे त्यावर मात करण्यासाठी प्रभू आपल्याला नक्कीच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र म्हणून त्याचा जय जयकार करण्यात आला. यशया संदेशा अध्याय 6:8 सांगते, मी प्रभूची वाणी ऐकली, माझ्यासाठी कोण जाईल, मी कोणाला पाठवू? तेव्हा मी म्हणालो, मी आहे, मला पाठव. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा पुत्र आपल्यासाठी पाठवलेला आहे. जेव्हा देवाचं कार्य असतं तेव्हा आपण हसत मुखाने देवाच्या कार्याला प्रतिसाद देऊ शकतो. मग ते ख्रिस्त सभेचं कार्य असो, ते सामाजिक कार्य असो, आध्यात्मिक कार्य असो की कुठलीही परिस्थिती असो, देवाच्या नावाने जर आपल्याला पाठवलेलं आहे ते हसत मुखाने आणि तळमळीने कार्य करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. मार्क लिखित शुभ वर्तमान अध्याय 8:29 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रश्न विचारला, तुम्ही मला कोण म्हणून संबोधिता? तेव्हा संत पेत्राने सुंदर उत्तर दिलं, तुम्ही ख्रिस्त आहात, तारणारा अभिषिक्त. जो अभिषिक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे तोच आपल्याला मिळालेला आहे, आणि त्या अभिषिक्त ख्रिस्तामध्ये आपल्या सगळ्यांचं अभिषेक झालेला आहे. मग हा अभिषेक जर आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झाला असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं आणि त्याचे संस्कार आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या नसानसामध्ये भिनली पाहिजेत, आणि त्या प्रकारे आध्यात्मिक फळ आपल्या समाजामध्ये प्रकट झालं पाहिजे. जखऱ्या अध्याय 9:9 मध्ये सांगितले आहे, सियोनेचे कन्ये तू आनंद कर, देवाच्या नावाने गजर कर. येरुसलेमच्या कन्ये तू आनंद कर, गजर कर, कारण तुझा राजा तुला भेटण्यासाठी आलेला आहे. हा राजा न्यायी आहे, यशस्वी आहे, लीन आहे, आणि तो गाढविणीच्या शिंगरूवर बसून तुझ्याकडे येत आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सगळ्यांची भेट घेतलेली आहे, आणि त्या भेटीसाठी आपण येथे जमलेलो आहोत. आपल्या संध्याकाळचा वेळ दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी न देता प्रभू येशू ख्रिस्तावर असलेली आपली प्रेम प्रीती जी आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. म्हणजे आजचा दिवस हा करमणुकीचा नाही तर हा आपल्या आत्म्याचा दिवस आहे, कारण आपल्या परमात्म्यावर जे प्रेम आहे ते प्रकट करण्यासाठी येथे जमलेलो आहोत.
कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की युहान लिखित शुभ वर्तमान अध्याय 1:29 मध्ये सांगितले आहे की देवाच्या नावाने आणि सर्व जनतेसाठी पापाची क्षालण व्हावं म्हणून कोणी रक्त सांडलं. आपल्या समोर उभा आहे तो देवाचं कोकरू, ज्या कोकराने आपल्यासाठी आपल्या पापांची ही सगळी प्रताडणा दूर करून आपल्याला पुन्हा एकदा नवजीवन दिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पायधुनीच्या वेळेस आपल्याला सांगतात की जसे मी केले तसे तुम्ही एकमेकांना करा, म्हणजेच प्रेम करण्यासाठी, त्यागमय जीवन जगण्यासाठी प्रभू आपल्याला बोलवत आहे. मग हे आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण आहे का की हे सगळं प्रभू ख्रिस्तामध्ये सहज आणि शक्य आहे? कारण आपल्याला निवड करायची आहे आणि निवड याच्यामध्ये द्वंद्व आहे, ते म्हणजे अहंकार, अविश्वास, अधर्म. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नम्रतेचा धडा दिलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला विश्वासाचा धडा दिलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सगळ्यांना धर्माचा निवड करण्यासाठी त्याचा धडा दिलेला आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे केवळ आपलं कर्मकांड नाही, धर्म आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसले पाहिजे. ख्रिस्तासाठी काहीतरी करण्याची तळमळ आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि असंख्य उदाहरण आपल्या समाजामध्ये आहेत की ज्या जी चांगली माणसं पुढे येतात त्याच्यामुळे ख्रिस्ताचं कार्य हे सुरळीत पार पडते. केवळ धर्मासाठी नाही तर समाजामध्ये देखील, समाजामध्ये अनेक असे संदेश पुढे आलेले आपल्याला दिसतात. कोणी पाण्यासाठी झगडतो, कोणी निसर्गासाठी झगडतो, कोणी आपल्या या जमिनीसाठी माफियासाठी झगडत आहे, जे जमिनीचे माफी आहे. म्हणजे ही ख्रिस्ताने दिलेली संदेश आहे जो आपण संदेशता म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा निवड करतो तेव्हा आपण परमेश्वराचे सच्चा सेवक म्हणून घोषिले जातो. एक अतिशय तल्लख बुद्धीची व्यक्ती, या व्यक्तीने दोन क्षेत्रामध्ये तत्वज्ञान आणि ईश्वरज्ञान, फिलॉसॉफी आणि थिओलॉजी याच्यामध्ये PhD केलेली होती. परंतु अजूनही अस्वस्थता जाणवत होती म्हणून त्यांनी मेडिसिन म्हणजे औषधामध्ये PhD मिळवली. आणि PhD घेतल्यानंतर त्याने युरोप या पाश्चात्य देशातील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तो तेथे राहिला नाही, तर त्या युरोप खंडाचा त्याग करून तो आफ्रिकामध्ये अतिशय आदिवासी गरीब गरजवंत लोकांसाठी तो आपल्या पत्नी बरोबर आला. तेथे त्याने अनेक वर्ष लोकांना औषध उपचार करून त्यांची सेवा शुश्रूषा करून त्यांचं पाचरण त्याने जिवंत ठेवलं. अनेक वर्षानंतर या दुर्दम्य भागामध्ये आदिवासी लोकांची किंवा या लोकांची सेवा शुश्रूषा केल्याबद्दल, त्यांना आरोग्यदान दिल्याबद्दल त्यांना नोबेल पीस प्राइज हा पारितोषिक देण्यात आला. आणि ते होते अल्बर्ट स्वेझनर. आणि अल्बर्ट स्वेझनरने पाहिलं की असंख्य लोक जमलेले आहेत आणि त्याने आपल्या भावना व्यक्त करत त्याने सांगितलं की त्या दुर्दम्य भागामध्ये औषध उपचार नाहीत, म्हणूनच माझी आत हाक मी ऐकली आणि या लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ मी जिवंत ठेवली. परंतु त्या लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी, त्या लोकांना जवळ करण्यासाठी मी सांगितलं की तुमच्या आता वेदना दूर होणार आहेत, तुमचे आता दुःख दूर होणार आहेत, कारण त्या परमेश्वराने मला आणि माझ्या पत्नीला तुमच्या सहकार्यासाठी हुगली या नदीच्या किनारी तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला जर धन्यवाद द्यायचा असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला द्या, कारण त्याच्या नावाने मी हे कार्य सुरू केलेलं आहे. आपल्या सगळ्यांची निवड झालेली आहे कारण आपण निवड प्रभू येशू ख्रिस्ताची केलेली आहे. त्याच्या जीवनामध्ये आपल्याला आपलं पाचारण हे जिवंत ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचा जो पाया आहे, आपला गाभा आहे आणि जो कणा आहे आणि जो आपला शिरबिंदू आहे, तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये संपन्न झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या व्यक्तीनं नोबेल पीस प्राइज अवॉर्ड मिळवला, कारण प्रभू येशू ख्रिस्त हे शांतीचे राजकुमार आहे. सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं याच दृष्टिकोनातून ते या जगामध्ये आलेलं होतं. आणि आज समाजामध्ये पाहतो की अनेक राष्ट्रामध्ये युद्ध कळा सुरू झालेली आहे.
एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठलेला आहे, कारण आपल्यामध्ये इनसिक्युरिटी असुरक्षितता जाणवते, अविश्वास निर्माण झालेला आहे, आपण कोणावर विश्वास ठेवत नाही. परंतु प्रभू येशू मध्ये जो आहे तो या सगळ्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी जणू काही सज्ज झालेला आहे. आज आपण जणू काही येरुश्लेम नगरी प्रभू येशूच्या चरणाशी आलेली आहे. येरुश्लेम नगरीमध्ये आपण पाहिलं लोकांनी सुद्धा निवड केली. काही लोकांच्या हातामध्ये हे जावळ्या होत्या आणि प्रभू येशूच्या नावाने जल्लोष होता, होसाना होसाना प्रभूचा गौरव असो. परंतु त्याच वेळेला काही लोक ही कट कारस्थानं करत होती. काहीकांचं वेगळं कारस्थान चाललेलं होतं, तर काही जण हे प्रभूच्या जोडीला चालत असताना हा आमचा मसीहा आहे अशा प्रकारे आपल्या भावना प्रकट करत होत्या. ही वॉज बॉर्न टू डाय, वी आर बॉर्न टू लिव्ह. आपण सगळेजण आपला जन्म झालेला आहे जगण्यासाठी, मरणासाठी नाही, परंतु त्याचा जन्म झालेला होता मरणासाठी. आणि म्हणूनच आपण हे दुःख सहन साजरं करत आहोत. ही आपल्यासाठी शोकांतिका नाही, तर ही आपल्यासाठी स्वर्गीय आनंदाची बातमी आहे की आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्तामध्ये नवीनीकरण होण्याचं आपल्या सगळ्यांना एक संधी आहे. परंतु ही संधी सातत्याने येत असते, कारण आपण कमी पडतो, आपण कमजोर आहोत, आपण दुर्बळ आहोत, आपल्या हातून पाप घडत असतात. पण त्यावेळेला आपण प्रभूकडे आलं पाहिजे, प्रभूकडे वळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण आपली जीवनाची नव्याने सुरुवात केली पाहिजे. जे येरुश्लेममध्ये जमलेले होते त्यांना पाहून प्रभू येशू ख्रिस्ताने आनंद केला. आपण येरुश्लेम नगरीकडे पाहताना त्यांनी विलाप देखील केला, कारण या येरुश्लेमच्या नगरीमध्ये लोकांचं आध्यात्मिक आणि अहिक जीवन याच्यामध्ये फार मोठी तफावत होती आणि ती तफावत देखील आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये दिसून येते. आध्यात्मिक जीवन आणि अहिक जीवन याच्यामध्ये मेळ बसत नाही. तो मेळ बसण्यासाठी आपल्याला प्रभूच्या जोडीला समेट करावं लागेल. एक सज्जन व्यक्तीचा मुलगा सातत्याने भांडण करायचा, छोटी मुलं बसलेत म्हणून उदाहरण, सातत्याने भांडण करायचा, शिव्या करणार, भांडण करणार, माऱ्यामाऱ्या करणार. ही सज्जन व्यक्ती समाजसेवक, त्याची पत्नी सातत्याने या तिच्या पतीला सांगायची की तुम्ही एवढं समाजकार्य करता, तुम्ही एवढ्या पोट तिडकीने समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे, परंतु आपला मुलगा असा वागतो याचं तुम्हाला दुःख नाही? दुःख आहे ना, फार मोठं दुःख आहे. प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये आणि जीवनामध्ये हे दुःख असेल. थोडासा प्रसंग वेगळा असू शकतो, थोडी परिस्थिती वेगळी असू शकते, पण प्रत्येकांच्या जीवनामध्ये दुःख आहे. या मुलाची सुधारणा कशी करावी या आई वडिलांना समजत नव्हतं. मग एक दिवस मुलाला बसून त्याने सांगितलं की बाबा रे, तुझ्यासाठी हा लाकडाचा ठोकळा मी आम्ही घेऊन आलेला होता. तर त्याने सांगितलं का, तर आई वडील त्याला सांगतात की जेव्हा जेव्हा तुला वाटतं की तू काहीतरी वाईट केलेलं आहे, काहीतरी चुकलेला आहेस, कोणाचं तरी वाईट केलेलं आहे, अशा वेळेस एक खिळा घ्यायचा आणि मारायचा. जर तू अपशब्द बोलला तर एक खिळा मार, जर भांडण केलं तर दोन खिळे मार, आणि जर मारामाऱ्या केल्या तर त्याला तीन खिळे मार. मुलाला समजलं की आई वडिलांनी मला हे काम दिलेलं आहे आणि मुलाने त्या पद्धतीने वागण्याची सुरुवात केली. त्याला जेव्हा हा लाकडाचा ठोकळा देण्यात आला तो रिकामी होता, परंतु काही दिवसांमध्ये तो लाकडाचा ठोकळा त्या खिळ्याने भरला. तेव्हा वडिलांनी त्या मुलाला विचारलं की त्या लाकडाच्या ठोकळ्याचं काय झालंय दाखव. तेव्हा मुलाने दाखवलं की बाबा, हा लाकडाचा ठोकळा या खिळ्याने भरलेला आहे. तेव्हा आपले वडील आपल्यावर चिडले नाहीत, रागावले नाहीत, परंतु आपण केलेल्या वाईट कृत्याचं जणू काही हिशोब घेत आहेत आणि मला विचारत आहेत या लाकडाच्या ठोकळ्यावर किती खिळे आहेत. आणि मी सहज नाराज होऊन म्हणालो, बाबा 50 खिळे आहेत. तेव्हा त्या मुलाला जाणीव झाली की मी काहीतरी वाईट करत आहे. आपल्या मुलाला चांगली निवड करण्यासाठी चिडायची गरज नाही,
आपल्या मुलांना चांगलं वळण देण्यासाठी त्यांच्या जोडीला बसलं पाहिजे. त्याला प्रभूचं हे नेतृत्व आणि प्रभूचं हे कर्तृत्व सांगितलं पाहिजे. पण हे सांगण्यासाठी देखील आपण आपल्या त्यांना कलीने घेतलं पाहिजे. आणि बापाने त्याला सांगितलं की याच्यावर तुला काहीतरी करता येईल का. मुलांनी विचार केला की आजपासून हे खेळ कसे निघतील याच्यासाठी मी प्रयत्न करणार. काही दिवस बघितलं की त्याने कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही, म्हणून तो एक एक खिळे काढू लागला. त्याच्यानंतर त्याला समजलं की वडिलांनी सांगितलेलं आहे जेव्हा लोक तुझी शाबासकी करते तेव्हा तू दोन खिळे काढायचे. तो दोन खिळे काढू लागला आणि त्याच्यातून त्याने संपूर्ण लाकडाचा ठोकळा हा निकामी केला आणि तिकडे फक्त राहिले होत्या त्या खुणा. तो लाकडाचा ठोकळा घेऊन तो आपल्या बाबाला सांगतो की बाबा या लाकडाच्या जे खिळे होते ते मी काढलेले आहेत, तुम्ही मला चांगला मार्ग दाखवला, यापुढे मी कुठलाही वाईट कृत्य करणार नाही, परंतु दुःख वाटते की येथे खुणा आहेत. आणि तेव्हा बापाने सांगितलं मुला या खुणा आहेत तुझ्या वाईट कृत्याच्या आणि चांगल्या कृत्याच्या. आपण जीवनामध्ये केवळ शेवट ठेवतो तो म्हणजे वाईट आणि चांगलं. आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीच्या खुणा ठेवणार आहेत ते आपणच आपल्या जीवनामध्ये ठरवायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनाच्या खुणा ओळखण्यासाठी बोलावत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं की ही येरुश्लेम नगरी आहे, येथे गेल्यानंतर माझा वध होणार आहे हे निश्चित आहे. पण तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त डगमगले नाही, घाबरले नाही. त्याने त्यांच्या समोर भिंती उभा केले नाही, कोणाविषयी भेदभाव केला नाही आणि मनामध्ये आणि हृदयामध्ये भीती तर बाळगेच नाही. सगळ्यावर प्रेम करायचं, हसत मुखाने प्रेम करायचं. जे आपल्यावर रागवणारे आहेत, जे आपल्यावर द्वेष करणारे आहेत, जे आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणारे आहेत, जे आपल्याला बघवत नाही, सगळ्यांना प्रेम द्यायचं. आणि ही वृत्ती आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्वीकारलेली पाहिजे. कारण आपण ख्रिस्ताचे कपडे आपल्यामध्ये परिधान केलेले आहेत हे विसरता कामा नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाचं समर्पण केलं आणि त्याचं फलित काय होतं, त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याचा अपमान करण्यात आला, त्याला फटके मारण्यात आले, त्याला दमदाटी करण्यात आली, त्याच्याविषयी राजकारण खेळण्यात आलं, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याची धिंड काढण्यात आली आणि त्याचे सगळे सोयी होते ते सुद्धा त्याला सोडून गेले, तो एकटा राहिला. पण हे कोणाचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने सगळं काही सहन केलं, त्यांनी स्वतःला जिंकून घेतलं आणि संपूर्ण नगरीला जिंकून घेतलं. आपल्यासाठी हे आव्हान आहे. कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये अंधार येणार, काळोख येणार, तर त्यावेळी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नाराज होऊ नका, निराश होऊ नका आणि जीवनाचा घात करून घेऊ नका, तर प्रभूकडे या, त्याच्या समोर बसा, तो नक्कीच आपल्याला मार्ग दाखवेल. निवड करा. जर आपण ठरवलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मला जगायचं आहे, वी आर बॉर्न टू लिव्ह, अगेन अँड अगेन आय एम टेलिंग, वी आर बॉर्न टू लिव्ह नॉट टू डाय. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं मरण झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं उठणं झालेलं आहे आणि म्हणूनच आपण जिवंत देवाची पूजा करणारी माणसं आहोत. म्हणून आपल्याला मरायचं नाही, तर प्रभू येशूमध्येच जगायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनावर चिंतन करूया की या माझ्या आध्यात्मिक जीवनाला नक्की कोणती फळं आलेली आहेत, की माझ्या या जीवनाला बाणगुळ तर आलेला नाही ना, की हे जीवनाचं रस संपवत आहे आणि जीवनाचा घात करून घेत आहे. माणसाला आपल्या जीवनाचे प्राधान्य ठरवाव्या लागतील, आपल्याला वेळ काढावा लागेल. पैशाच्या मागे, संपत्तीच्या मागे लागून आपल्याला चालणार नाही, त्याद्वारे आपण आपला घात करून घेणार आहोत. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे जुदास, जो पैशासाठी विकला गेला, सरते शेवटी त्याला पैसे फेकावे लागले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या थोड्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी, या छोट्याशा संपत्तीसाठी आणि पैशासाठी आपली माणसं वेगळी करू नका.
आणि जरी ती झाली असेल तरी तुम्ही तुमचे हात मोकळे ठेवा, जेव्हा येतील तेव्हा त्यांना आलिंगन द्या. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आध्यात्मिक जीवनाला कोणती फळं आलेली आहेत हे सांगत आहेत. जेव्हा त्याची निवड करणार तेव्हा आपल्याला समजेल की प्रभू येशू माझ्या बाजूला आहे. परंतु आपल्या हृदयाची मलिनता दूर करण्यासाठी कधी कधी प्रभू येशू ख्रिस्ताला चापकाचे फटके मारावे लागतील. आणि जेव्हा ते मारतील तेव्हा आपण सहज सहन केलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी करत आहे. माझं हे अंतकरण कठोर झालेलं आहे का? माझं जीवन हे बधिर झालेलं आहे का? माझा आत्मा हा मेलेला आहे का? मी कोणासाठी धावतो आणि कोणासाठी झगडतो आणि कोणासाठी जगतो याची जाणीव जर माणसाला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, नक्की परिवर्तन होईल. प्रभू ख्रिस्ताचे आपण वाहकत आहोत, त्या गाढवाने प्रभू येशू ख्रिस्ताला येरुश्लेममध्ये तो घेऊन गेला. आपणही प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन गेलं पाहिजे, कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी गाढव झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य हा घोड्यावरून येतो तेव्हा तो युद्धाचं चिन्ह दाखवतो, परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर आले, दावीद राजा हा गाढवावर आला, त्याचं चिन्ह आहे, त्यांचं अभिषिक्त झालं आणि ते शांतीचे राजकुमार ठरले. आपण सगळेजण प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपलं वाहक म्हणून बनले पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपण सांभाळ देखील केला पाहिजे, आपण लक्षात देखील ठेवलं पाहिजे. कारण एकदा एक गाढव या महान व्यक्तीला येरुश्लेमच्या नगरीत घेऊन गेलेले आहे. सत्कार होता त्या महान व्यक्तीचा, परंतु या गाढवाला वाटलं की माझा सत्कार होत आहे आणि म्हणूनच तो आनंद करत आहे, मान सन्मान मिळालेला आहे. आणि 5 दिवसानंतर पुन्हा या महान व्यक्तीची मिरवणूक काढली जात आहे. या गाढवाला वाटलं की पुन्हा मला संधी मिळेल, चला जाऊया. त्या गाढवाच्या आईने सांगितलं, बाबा रे, त्या महान व्यक्तीशिवाय तू कोणीही नाही, काही नाही, तुझ्या जीवनामध्ये तू शून्य आहे. परंतु या गाढवाने ऐकलं नाही. हा गाढव निघाला आणि त्याला वाटलं की पुन्हा एकदा मला मान सन्मान मिळणार. आणि जेव्हा तो नगरीपर्यंत पोहोचला तेव्हा सैनिक आणि लोक दगड घेऊन उभे होते त्याला मारण्यासाठी. तो सैरा वैरा पळला. जर गाढव होणार असो तर समर्पित जीवन जगणारे गाढव होऊया. सुखात आणि दुःखात प्रभूच्या जोडीला चालूया, कारण त्याच्याशिवाय आपलं जीवन हे शून्य आहे. प्रभू ने मला अभिषिक्त केलेला आहे कारण तो अभिषिक्त आहे. प्रभूचा मी सेवक आहे कारण प्रभू माझा राजा आहे. मी पापी आहे तर तो माझा कारदार आहे. ही निवड आपल्याला चांगल्या प्रकारे करता यावी, आपल्या जीवनाचे प्राधान्य आपल्याला ठरवता यावे. कॉन्स्टंटियस याने लोकांना सांगितलं, गिव्ह अप युअर क्राइस्ट ऑर गिव्ह अप युअर जॉब, चॉईस इज युअर्स. आपल्याला ती निवड करता यावी. आणि त्याचबरोबर डॉक्टर अल्बर्ट सारखे आपल्याला त्यागमय जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जगण्यासाठी निवड करता यावी म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.